नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतवारी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज दिनांक 2 जानेवारी 2022। बघूया काल रात्री उशिरापर्यंत अपडेट झालेले बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, आपण ज्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे भाव अपडेट होतात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल। सर्वात प्रथम बघूया सिंधी सेलू जिल्हा वर्धा। येथे आपण बघू शकता किमान दरात 8,550 रुपये भाव मिळालेला आहे। कमाल दर होते 9,705 रुपये, सर्वसाधारण दर होते 9,560 रुपये। बाजार समिती हिमायतनगर, किमान दर होते 8,500 रुपये, कमाल दर होते 8,900 रुपये आणि सर्वसाधारण दर होते 8,800 रुपये। बाजार समिती अमरावती, किमान दर मिळाले 9,000 रुपये, कमाल दर होते 9,450 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 9,225 रुपये। बाजार समिती हिंगोली, किमान दर होते 5,950 रुपये, कमाल दर होते 9,150 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 9,050 रुपये। बाजार समिती सावनेर, किमान दर होते 9,000 रुपये, कमाल दर मिळाले 9,050 रुपये आणि सर्वसाधारण दर होते 9,025 रुपये। बाजार समिती किनवट नांदेड, किमान दर होते 8,850 रुपये, कमाल दर होते 9,000 रुपये आणि सर्वसाधारण दर होते 8,945 रुपये। बाजार समिती राळेगाव यवतमाळ, किमान दर 8,600 रुपये, कमाल दर मिळाले 9,500 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 9,350 रुपये। बाजार समिती जामनेर, किमान दर होते 6,570 रुपये, कमाल दर मिळाले 8,070 रुपये आणि सर्वसाधारण दर होते 7,524 रुपये। बाजार समिती मानवत परभणी, किमान दर होते 8,200 रुपये, कमाल दर होते 9,410 रुपये आणि सर्वसाधारण दर होते 9,330 रुपये। बाजार समिती देऊळगाव राजा बुलढाणा, किमान दर होते 8,900 रुपये, कमाल दर मिळाले 9,560 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 9,250 रुपये। बाजार समिती पुलगाव, किमान दर होते 8,000 रुपये, कमाल दर मिळाले 9,675 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 9,100 रुपये। धन्यवाद।